दात किंवा दाढेला लागलेली कीड, हिरड्यावर सूज येणे, दातातून रक्त येणे, दात पिवळे होणे, तोंडाचा घाण वास येणे, अशा प्रकारच्या ओरल प्रॉब्लेम्सवरती दोन पॉवरफुल घरगुती इन्स्टंट असे उपाय मी घेऊन आलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल आणि काही सेकंदातच तुम्हाला याचा फरक देखील बघायला मिळेल. दोन्ही उपाय खूप सोपे आणि अगदी घरगुती आहेत. तुम्हाला जो आवडेल त्यानुसार तुम्ही हा पूर्ण उपाय करू शकता. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया. तर इथे बघा, आपल्याला लागणार आहेत लवंग, 3-4 लवंग आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहे दालचिनी, दालचिनीचे देखील अगदी 2 छोटे छोटे तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तुरटी. तुरटी बघा, अगदी खडीसारखी दिसायला असते, पण खडीसाखर नसते. बऱ्याच जणांना माहीत नसतं, किराणा मालाच्या दुकानात सहज मिळते, स्वस्तात मिळते आणि याचे मोठे मोठे खडे मिळतात. माझ्याकडे थोडं पावडर झालेलं होतं तर मी असे बारीक खडे काढून घेतलेले आहेत. अगदी थोडीशी लागणार आहे, 1/2 चमचा एवढीच. त्यानंतर बघा, आपल्याला अगदी थोडंसं 1/2 चमचा मीठ लागणार आहे, तर ते देखील मी काढून घेतलेलं आहे. हा उपाय सर्वात सोपा आहे आणि रोज करायची गरज नाही. ज्यांना त्रास नाही ते देखील हा उपाय करू शकतात. करून ठेवा, अगदी आयुष्यभर तुम्हाला कधीच दातांसंबंधित कोणतीच तक्रार येणार नाही. आणि त्यासोबत लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही हा उपाय करू शकतो. त्यानंतर आपल्याला लागणार आहे खायचा सोडा, अगदी थोडासा खायचा सोडा चिमूटभर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. तर बघा, इथे या सर्व ज्या वस्तू आहेत त्या अगदी सहज आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात आणि अगदी यामध्ये वेगळा खर्चही आपला होत नाही. तर आणि हे बघा, आता ह्या 3-4 वस्तू आहेत, 4-5, त्या आपण अशा बाजूला काढून ठेवूयात. आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे, हा आपला पहिला उपाय आहे. दुसरा जर सोपा वाटेल तर त्यानुसार करा, दोन्ही छान रिझल्ट मिळवून देतात. आणि इथे आपल्याला खलबत्ता घ्यायचा आहे किंवा मिक्सरचं भांडं घ्या आणि त्यामध्ये अगोदर या सर्व ज्या दालचिनी आणि इथे जी आपण लवंग काढलेली आहे ती यामध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आणि चांगलं जर वाळलेलं असतील ना तर चांगलं बारीक पावडर होतं. आणि थोडंफार जर मोठं राहिलं असेल तर काही काळजी करू नका, ते आपल्याला काही फेकून द्यायचं नाही, आपण त्याचा परत वापर करू शकतो. ते देखील मी तुम्हाला दाखवते. तर आता बघा, हे थोडंसं दालचिनी आणि लवंग बरंच बारीक झालेलं आहे. तर यामध्ये आता या सुक्या ज्या वस्तू आहेत पावडर, तर या सर्व गोष्टी आपण अशा एकत्र यामध्ये टाकूयात, जेणेकरून अजून चांगलं पावडर इथे तयार होतं. आता बघा, इथे मी हे बनवत आहे साधारण 15 ते 20 दिवसासाठी पुरेल एवढं. तुम्ही याला जास्त देखील बनवून ठेवू शकता. अगदी कुठेही तुम्ही बाहेर जात असाल, इकडे तिकडे कुठेही घेऊन गेलं तरी चालतं. आणि अगदी याचा जो टेस्ट आहे ना, सौरवांना आवडेल. असं नाही की टेस्ट वेगळा लागेल म्हणून आपण करणार नाहीत, असं नाही. टेस्ट खूप चांगला येतो, त्यामुळे सहज तुम्ही कराल. तर बघा, अशा प्रकारे छान व्यवस्थित मी याचं पावडर केलेलं आहे. आता आपण याला एका वाटीमध्ये काढूयात. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. तर आता हे जे पावडर आहे ना, तर ते बघा, आपण एका वाटीमध्ये काढूयात. आणि काय होतं, हे प्रमाण तुम्ही लक्षपूर्वक जर योग्य पद्धतीने घेतलं तर नक्कीच याचा फायदा देखील तेवढाच लवकर मिळतो, कारण की यामधील सर्व वस्तू खूप गुणकारी आहेत आणि गरजेच्या आहेत. आणि फक्त असं नाही की एक त्रास आहे तर त्यावरती हा उपाय होईल, कारण की दाढ दुखायला लागली तर बघा, पूर्ण चेहरा सुजतो, चेहरा दुखतो, तो भाग पूर्ण असा जड पडतो, काही खाल्ल्या जात नाही, खूप त्रास असतो, सहन होत नाही. अगदी जास्त त्रास असेल तर डॉक्टरांना दाखवा. पण कसं होतं, रात्रीच्या वेळी अचानक कधी त्रास जर झाला तर हा उपाय तुम्हाला खूप कामी येऊ शकतो. आणि डॉक्टर देखील घरगुती रेमेडीज सांगतात, त्यामुळे तुम्ही हे एकदा करून बघा. आता बघा, हे थोडंसं मोठं यामध्ये जी दालचिनी टाकली होती ना, तर त्याचे कण होते, त्यामुळे मी याला गाळून घेत आहे. आणि दालचिनीचे तुकडे जे राहिलेले आहेत ना, तर ते फेकून न देता मोठे मोठे तुकडे आपण ते पुढच्या रेमेडीमध्ये आपल्या वापरूयात. तर छान याला व्यवस्थित मी असं चाळून घेतलेलं आहे. आता हे आपलं पावडर तयार आहे, पण याला कधी कुठे कसं वापरायचं हे देखील पाहणं गरजेचं आहे. ते आपण बघणारच आहोत, प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवणार आहे स्वतः वापरून. पण त्या अगोदर आपला दुसरा उपाय बघूयात, म्हणजे सोबतच दोन्ही उपाय कसे वापरायचे मी तुम्हाला दाखवते. तर बघा, आपला जो दुसरा उपाय आहे ना, तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे अद्रक. अद्रक आपल्याला इथे स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी अद्रक म्हणल्यामुळे मला काही कॉमेंट्स आल्या की तुम्ही आलं म्हणत जा. लहानपणापासून मी अद्रक ऐकलेला आहे किंवा घरामध्ये अद्रक म्हणतात, त्यामुळे मला अद्रक थोडं म्हणायला सोपं वाटतं म्हणून मी अद्रक म्हणते. तर आलं देखील तुम्ही म्हणू शकता. तर इथे बघा, अद्रक मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे लसूण. तर लसूण देखील आपल्याला जास्त नाही, 3-1 पाकळ्या घ्यायच्या आहेत. आणि त्याला देखील मी सोलून व्यवस्थित स्वच्छ करून घेत आहे. तर हे जे उपाय आहे ना आपला, हा दुसरा उपाय आहे,
तर हा उपाय पण खूप सोपा आहे, पण याला जसं आपण पहिल्या उपायाला कसं एकदा बनवून ठेवलं तर तुम्हाला किती दिवस पण वापरता येतं, पण आपला जो दुसरा उपाय आहे त्यामध्ये तुम्हाला हे इन्स्टंट बनवून इन्स्टंट वापरायचं आहे, बनवून ठेवता येत नाही। आणि आता बघा इथे अद्रक आणि जो लसूण आहे तो आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून चांगला ठेचून घ्यायचा आहे। अगदी यामध्ये अगोदरच मी थोडं पावडर तयार केलेलं आहे, तर खलबत्ता स्वच्छ धुवून घेतला नाही, कारण की त्या वस्तू देखील आपण आपल्या दातांसंबंधित तक्रारी दूर करण्यासाठीच वापरत आहोत, त्यामुळे काही गरज नाही। तर मी याला असं छान व्यवस्थित ठेचून घेत आहे। थोडंसं हे बारीक झालं की आपलं जे इथे दालचिनीचं पावडर जे आहे ना, तर ते आपण यामध्ये टाकणार आहोत। दालचिनी नसेल किंवा हे पावडर नसेल, तुम्ही पहिला उपाय नाही केला फक्त दुसरा केला, दालचिनीचं पावडर नसेल तर नाही टाकलं तरी चालतं, पण शिल्लक होतं वाया घालण्यापेक्षा मी यामध्ये टाकलेलं आहे, आणि असेल तर टाका, कारण की दालचिनीचं ना खूप फायदा होतो। जसं की तुम्हाला दाढ दुखत असेल ना, तर दालचिनीचा एक तुकडा घ्यायचा आणि तो दाताखाली धरायचा, जिथे दाढ दुखत आहे त्या ठिकाणी, खूप आराम वाटतो। त्यासोबतच अगदी सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल तर दालचिनी एक ग्लास पाण्यामध्ये टाकून उकळून घ्यायची थोडीशी दालचिनी, आणि त्या पाण्याने गुळण्या करायच्या, अगदी लगेचच आराम वाटतो, तोंडाचा घाण वास निघतो, आणि असे भरपूर प्रॉब्लेम जे आहेत ते दालचिनीमुळे दूर करता येतात। तर गुणकारी आहे दालचिनी देखील। तर बघा इथे आपण ही सर्व पेस्ट अशी एकत्र छान बारीक करून घेतली, ठेचून घेतली, त्यानंतर याला असं दाबून मी याचा रस काढलेला आहे, आणि याच्यामध्ये अजून भरपूर रस आहे, आणि इथे हा रस पुरेसा होतो, अगदी एका फॅमिलीसाठी एवढा रस पुरेसा होतो। आता या रसामध्ये आपल्याला एक टाकायचं आहे थोडंसं लिंबू, जास्त नाही, 2-3 थेंब लिंबू फक्त, लिंबाचा रस टाकायचा आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपले दोन्ही उपाय जे आहेत ना ते तयार आहेत, याला आता कधी कुठे कसं वापरायचं चला बघूयात। आता जो आपला दुसरा उपाय आहे ना, तर त्यासाठी बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टूथपेस्ट। टूथपेस्ट न टाकता देखील तुम्ही वापरू शकता, आणि ते कसं वापरायचं ते बघा। ब्रशवरती हे लिक्विड घ्यायचं आणि सरळ आपण रेग्युलर जसा ब्रश करतो तसं 2 टाइम या लिक्विडने ब्रश करायचा। एका वेळेस तुम्ही हे लिक्विड बनवलं तर 2 वेळासाठी वापरू शकता, म्हणजे 1 दिवसासाठी, पण दुसऱ्या दिवशी फ्रेश हे तुम्हाला बनवावं लागेल। आणि दुसरी पद्धत म्हणजे जसं इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बाजूला देखील, ब्रशमध्ये आपण जे आहे ते टूथपेस्ट टाकून याला लावलेलं आहे, जेणेकरून मुलं देखील याला करतात, म्हणजे वेगळं काही असं चव याची लागत नाही, टेस्ट लागत नाही त्यामुळे। आणि त्यासोबतच हे जे पावडर आहे ना, तर ते देखील तुम्ही ब्रशवरती असं घेऊन लावू शकता किंवा बोटावरती घेऊन हिरड्यावरती दातावरती जरी चोळलं तरी चालेल। तर दोन्ही उपाय आपल्याला दिवसातून 2 वेळा करायचे आहेत, आणि त्यासोबतच 2 वेळा ब्रश करण्याची सवय लावा, अर्ध्याच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स तर तिथेच तुमचे दूर होतील। आणि हा उपाय करा, जो सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही सर्व प्रॉब्लेम्स दूर करू शकता, नक्की ट्राय करून बघा। आणि हो, सर्वात जास्त तुम्हाला कोणता उपाय आवडला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।